देवा काय झालं काय बोलली डाली बाय सांग ना काय झालंय बोल ना तू त्या नाताने काही नवीन राडा घातलाय का आपण बघतो तिला तू काय झालंय सांग ना अरे सत्या ती बघ आली ती हिनेच काय तो राडा घातलाय आता मी काय केलंय जे काय करायचं ते तूच तर केलंयस आणि तर माझं नाव वा देवा ए भाई बोल ना काय झालंय काय बोलले टॉली वहिनी राधा तू काय केलं सांग यालाच विचार ना तुझ्या देवाला यानेच केलंय सगळं आणि आता जे काही करायचंय तो हाच करेल आणि मोनिका मॅम काय करतील लग्न काय बोलते ती होय येस अक्का फायनली तुझी डॉली बाई आणि तुझा देवा भाई देवा अरे लग्न हे असं कस अरे ते यांच्यामुळे राधा आणि कबीर मुळे म्हणजे आतापर्यंत ना आमचं कोणत्याही बाबतीत एकमत होत नव्हतं पण आता या बाबतीत झालं आणि जगात ना अशाच दोन व्यक्तींनी एकत्र यायला हवं ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ज्यांचं एकमेकांवर प्रेमच नाहीये ना अशा व्यक्ती किती एकत्र आल्या कॉम्प्रो करून तरी त्यांच्यात प्रेम नाही होऊ शकत तुम्हाला दोघांना नेमकं काय म्हणायचंय आई देवा हे बघा आम्हाला दोघांना असं वाटतंय की तुम्ही आता एकत्र यावं आता काय झालं कसं झालं ते काहीच इम्पॉर्टंट नाहीये इम्पॉर्टंट आहे तर ताली आणि देवाचं लग्न अक्का आता तरी मिठी मारशील ना मला राधा तुझ्यामुळे आणि कबीरमुळे खरंच देवाबाई आणि डॉली बाईनी एकत्र आले असतील ना तर आपण तुझं आयुष्यभर गुलाम बनून राहील ते तर बनावं लागेलच आणि हा लहानपणी जसं पाठीवर घेऊन फिरायचं ना तसं फिरायचं अगं पण तेव्हा लहान होतीस ना तू आपण राधा देर आहे लेकिन दुरुस्त आहे काय हो रे खूप चुका केल्या मी कळतच नव्हतं काय चुकतंय ते खूप उशिरा कळलं पण कळलं ए बाय द वे बाबा बोल राधा मला वाटत मोनिका मॅम ना तू तुझ्या पास्ट बद्दल सगळं खरं खरं सांगून टाकावंस म्हणजे कसं आहे दुसऱ्या कोणाकडून तरी कळण्यापेक्षा आणि बाहेरून त्यांना सगळं समजण्यापेक्षा हा देवा राधा बरोबर बोलते हा देवा भाई अरे आपण चार पावलं पुढे जातो काहीतरी इस्कोट होतोच त्यापेक्षा तू डॉली वहिनींना सगळं खरं खरं सांगून टाक म्हणजे त्यांना बाहेर न कळल्यापेक्षा आपणच सांगितलेलं बरं ना म्हणजे त्यांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्या घ्यायला मोकळ्या ना कस सत्या अक्का राधा तुम्ही बोलता ते बरोबरच आहे आपण सुद्धा हाच विचार केला होता की लग्नाच्या आधी ना डॉली बाईने सगळं सांगायचं आणि मग त्या जो काही निर्णय देतील ना तो आपल्याला मान्य होय ना बाबा डोंट वरी तर सगळं छानच होणार आहे लग्न झालं तर तुम्ही मला भेटणारच नाही आहात का नाही डोली बाई आपण तर तुम्हाला भेटणारच हा आपलं लग्न झालं आणि आपल्याला तुम्हाला भेटता येणार नाही असं होणार असेल ना तर आपण लग्नच करणार नाही हा डोली बाई या स्पेशल डेला या स्पेशल माणसासाठी आपल्याकडनं एकदम स्पेशल गिफ्ट थँक्यू सो मच माहिती मला अंधाराची भीती वाटते ओ माय गॉड सगळं कधीच ना जमलं प्रिया डॉली बाई पहिल्यांदाच आपण कुणाला तरी पत्र लिहितोय काय चुकलं तर माफ करा
पण तुमच्याशी न बोलता दिवस घालवायचा म्हणजे आपण चुडी खाडा कुठे कसं वाचणार हा विचार पण करू शकत नाही. आपल्याला माफ करा. तुम्हाला कशाला आवडेल ना माझ्या हातचं जेवण? सॉरी बाई. डॉली बाई, अक्काच्या हातच्या मटणाची जी काही चव आहे ना त्याला तोडच नाही. पण डॉली बाई, तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये जी काही चव भरलेली आहे ना, नाही शपथ सांगतो, सगळ्या चवी त्याच्या पुढे एकदम पिके आहेत. डोली बाई, आपण ह्यावेळी तुम्हाला दुसरं काय पण नाही देऊ शकत, पण आपण तुम्हाला एक प्रॉमिस देतो, आपल्यावर विश्वास ठेवा, आपण कायम तुमच्या सोबत राहणार. कामाचीच गरज आहे ना तुम्हाला? आपण देतो की काम, टेन्शन घेऊ नका. चला येता का आमच्या बरोबर? आणि कोणाची हिंमत नाही आपण ही बाईक का ठेवली हे विचारायची. तुझ्या काय बोलला तू? आपण तुम्हाला विचारलं का की तुमच्या पायाला काय लागलं ते? अरे वा, म्हणजे लक्ष आहे तर माझ्याकडे. तुम्हाला काय करायचंय? मला काही नाही करायचंय, मला फक्त इतकंच सांगायचं होतं की टीटीचं इंजेक्शन घ्या. इंजेक्शन? नाही नाही, नको नको आपल्याला. हे सगळं काय? डोली बाई, आज आपल्याला तुम्हाला अजून एक सत्य सांगायचंय. आपण तुमच्यापासून बरंच काय लपवलं, आपण चुकीचं वागलो तुमच्याशी. डोली बाई, आज आपण जे तुम्हाला सत्य सांगणार आहे ते लग्नानंतर सुद्धा आपल्याला सांगता आलं असतं. आपल्याला हे सत्य ना लग्नाच्या अगोदर सांगायचंय. डोली बाई, आपल्याला ना आता तुमच्याशी जास्त खोटं बोलायचं नाहीये. तेव्हा तुम्ही मस्करी करताय ना? नाही डोली बाई, आपण खरोखर बोलतोय. आणि हे खरं बोलताना ना जाम डेअरिंग लागतं. तेव्हा प्लीज जे काय असेल ते लवकर सांगा. डोली बाई, आपला भूतकाळ आठवतोय. आपल्याला तुम्ही सांगितलं होतं ना की डॉक्टर आणि वकिलापासून काय पण लपवायचं नाही. आपण तुम्हाला ना
आपला खरा पास्ट सांगणार आहे आता. आपण ते कोणी बिल्डर वगैरे ते कोण नाही. आपण डॉन, इंटरनॅशनल डॉन देवा सुरवे. उर्फ दादासाहेब सुरवे उर्फ देवा. मोठ सत्य लपवलं तुम्ही माझ्यापासून. डोलबे, आज आपल्याकडे ना एक लास्ट चान्स होता आणि आज जर आपण बोलू शकलो नसतो ना तर आपण तुम्हाला कधीच सांगितलं नसतं. आपल्याला ना आपलं मन खात राहिलं असतं. आपल्याला माहिती आहे तुम्हाला राग येईल. तुम्ही रागवा आपल्यावर, तुम्ही ओरडा, पाहिजे ते बोला. तुम्ही तुमचा जो डिसिजन आहे तो पण बदला. आपल्यावर लग्न करू नका. पण डॉलबी, आपला तुम्हाला हे सांगायचं होतं कारण आपण ना आज नव्याने सुरुवात करतोय आणि हे करताना ना कुठलं खोटं नको आहे. कारण अशा खोट्याने ना कुठलंच नातं ना उभं नाही राहत. डॉलबी, शट अप. नातं, प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का हो तुम्हाला तेव्हा? डॉलीबाई, तुम्ही जो डिसिजन घ्याल तो आपल्याला मान्य आहे. मॅम, देवा सर खरंच बोलतायत, ते खरंच सुधारले आहेत. डॉक्टर सचिन, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे. देवा, तुम्हाला माझं डिसिशन ऐकायचंय ना? एक मिनिट थांबा. आणखीन काही बाकी आहे का झालंय तुमचं सगळं बोलून? डॉली वहिनी, देवाभाई बदललाय आता, तो पूर्ण बदललाय. तुमचा या सत्यावरती भरोसा आहे ना? आपण जे काय सांगतोय ते सगळं खरं सांगतो. प्लीज विश्वास ठेवा, देवांचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. मॅम, म्हणजे आपले टार्झन बापू आहेत ना, तुमच्यासाठी योग्य आहेत. प्लीज नको ते विचार नका करू. हो आई, हे बघ, प्रत्येक माणसाचा जसा पास्ट असतो ना तसं त्याचं फ्युचरही असतं. आजी नेहमी म्हणते ना, तू आता फ्युचर कडे बघ. हे बघ, देवाच्या सगळ्या चांगल्या गोष्टींकडे बघ. देवाने तुला आता सगळं प्रामाणिकपणे खरं सांगितलंय ना, तू त्याच्याकडे बघ. डाली, अग त्याला माहिती होत खरं बोलल्यावर तू लग्न मोडशील, पण तरी तो खरं बोलाय. त्याचं लय प्रेम आहे ग तुझ्यावर. पास झालं, कुणीच आमच्यामध्ये काही बोलणार नाही. तुम्हीच म्हणतात प्रत्येक नातं तो वरचा ठरवतो. आज आपलं नातंही त्यानेच ठरवू दे. एक हात सिलेक्ट कर. जे त्या हातात असेल ते आपलं भवितव्य. डोलीबाई, इथं
देवा तुम्ही मला माझ्या पास सकट एक्सेप्ट केलं. तुम्हाला असं का वाटलं की मी तुमचं पास एक्सेप्ट नाही करणार म्हणून? देवा माझ्यासाठी तुमच्यासारखा जोडीदार मिळणं हीच खूप आहे. दुसऱ्या हातात दुसरा हात उघडला असतात तर अग सत्य एक मिनिट. काय झालं? माझी एक अट आहे. तुम्ही MBBS म्हणजे डॉक्टर व्हायलाच पाहिजे. अरे गाणं बजा नाच मेडिकल. एक मिनिट डॉली बाई, आपल्याला तुम्हाला अजून एक सत्य सांगायचंय. नाही 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 देवा प्लीज आता काही नको. आजच्या दिवसासाठी बसल प्लीज. हे सत्य सांगितल्याशिवाय आपल्याला नाही राहणार. नको नको डॉली बाई. श्रीखंड लई गोड आहे. बर आता बाबा मॅमची काळजी घे. ओके सत्य काका, आता सगळ्यांची काळजी घ्यायची जबाबदारी तुझी. अरे पण राधा तू कुठे चालली? प्लीज मला अडवू नका. म्हणजे तुम्ही सगळे खूप चांगले आहात पण मी खूप वाईट वागले तुमच्या सगळ्यांची. वाईट आहे आणि आता मला इथे तुमच्या सगळ्यांबरोबर राहायचं काहीच हक्क नाहीये. सो मी बंगलोरला जाते आणि हो तुमची आठवण आली सगळ्यांची की मी येईनच ना इथे भेटायला तुम्हाला सगळ्यांना. सो डोंट वरी बाबा, लव यू सो मच. तुझ्यासारखा बाबा सगळ्यांना मिळू देत. राधा तुम्हाला बिग हॅपी फॅमिली बघायची ना, ते तुमच्याशिवाय पूर्ण नाही होणार. वडिलांचं नाही निदान आईचा शब्द तर राखाल. कुठेही जायचं नाही आहे तुम्ही. ए बाय, अरे आपण काय बोलतो नेहमी. अरे सुरुवात तुम्ही केली पण त्याचा एंड आपण करणार, कारण आपली सुरुवातच एंड पासून असते. Come on, let's have a selfie, please. ये बाई इकडे. पाहिलं ना आपल्या डॉक्टर आणि डीनच्या आयुष्यात किती काय काय चेंज झालेत. मग 4-5 वर्षांनंतर आपल्या डॉनच्या आयुष्यात काय झालं असेल जरा बघूया का. हे आहेत आपले डॉक्टर, सॉरी आता हे नुसते डॉक्टर सचिन नाहीयेत, हे आहेत DS मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर सचिन शिर्के. आता जरा डॉनच्या घरात काय चाललंय ते बघूया. अरे बापरे, या आहेत लेडी डॉन अक्का. अक्का आता तिचा डब्यांचा मोठा व्यवसाय आहे.
दादागिरी अजून तशीच आहे. राधा कबीर ही आता डॉक्टर झालेत. हे बघा, चांगले मित्र आहेत एकमेकांचे. हा आहे आपला सत्या भाई. पण आता हा सत्या भाई राहिला नाही, हा आता सत्या बॉस झालाय. असा तसा बॉस नाही, देवनिका कॅफेची चेन आहे आता, इंटरनॅशनल चेन. सतत हवेत उडत असतो, आय मीन या देशातून त्या देशात, एकदम सेटल. भाषा बोले तो अजूनही तशीच आहे, भाई बोले उधर शोले. हो, पण याचा भाई कुठे आहे? देवा भाई. भाईने धंदा कधीच सोडला, आता तो अभ्यास करतोय. मोनिका मॅडमचं प्रॉमिस पूर्ण करायचंय ना, डॉक्टर बनायचं, त्याची तयारी सुरू आहे. देवा भाई MBBS होईल की नाही माहित नाही, पण देवा आता MD नक्कीच झालाय. MD म्हणजे मनाचा डॉक्टर. मोनिका मॅडम आता डॉक्टर की सोबतच डॉक्टर स्नेहलताबाईंची पोस्ट सांभाळत आहे. बाहेरच्या जगात कुणी कितीही मोठा इंटरनॅशनल डॉन असला ना, तरी घरात मात्र डॉन आणि डीन दोन्ही बायकोच. काय